विधान परिषदेमध्ये आज नाथाभाऊंचा विजय झालेला आहे. एकदम सुशिक्षण निवडणुकीमध्ये नाथाभाऊंनी बाजी मारली, याबद्दल काय सांगाल तुम्ही? अनेक अडथळ्यांवर मात करून नाथाभाऊंनी आपलं वर्चस्व सिद्ध करून दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रातील राजकारणातील पराक्रमी योद्धा, फक्त योद्धाच नाही पराक्रमी योद्धा असल्याचे नाथाभाऊंनी आज या विजयामुळे सिद्ध करून दाखवलेलं आहे. नाथाभाऊंचा विजय हा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरणारा आहे. याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व शरद पवार साहेब, वरिष्ठ नेत्यांचे, जळगाव जिल्ह्यातील जनता व जनसामान्य सर्व त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो नाथाभाऊंचा. असं मी आनंदात आहे सगळे लोक. हो, आज नाथाभाऊंचा विजय झाला आहे, एक ओबीसी समाजाला न्याय मिळाला असं वाटतं आपल्याला? नक्कीच, यातनं ओबीसी समाजाला न्याय मिळालेला आहे. ज्या पद्धतीने भाऊंचं किंवा ओबीसी समाजाच्या नेत्यांचं भाजपमध्ये आजही खच्चीकरण करणं चालू आहे, त्याला उत्तर म्हणून भाऊंनी हे विधान परिषदेवर जे निवडून आलेले आहेत त्यातनं ओबीसी समाजाला पवार साहेबांच्या माध्यमातनं आणि नाथाभाऊंच्या माध्यमातनं ओबीसी समाजाला न्याय मिळालेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीतनं, एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीतनं भाऊंनी पुढे येऊन ओबीसी समाजाचं जे नेतृत्व अजूनही टिकवून ठेवलेलं आहे हे यातनं नक्कीच दिसतं आहे. भाऊ आता आमदार झालेले आहेत, त्यांना मंत्रीपदही मिळण्याची शक्यता आहे, याबद्दल काय सांगाल आपण? आता हा सगळं पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, यात आम्ही छोटे फक्त एवढंच सांगतो की जर पद मिळालंच तर त्या पदालाही योग्य न्याय हे नाथाभाऊ देऊ शकतात आणि ते देतीलच ही आम्हाला नक्कीच खात्री आहे आणि यातनं जनतेची नक्कीच सेवा होईल. एवढंच बोला. नाथाभाऊंना जर मंत्रिपद मिळालं तर आमचा आनंद द्विगुणित होईल आणि त्यांचा तो हक्क आहे, त्यांना तो मिळालाच पाहिजे. गेल्या 7 वर्षापासून नाथाभाऊ राजकारणापासून समोरच्यांनी बीजेपीवाल्यांनी दूर ठेवलं. गेली 40 वर्ष नाथाभाऊंनी बीजेपीसाठी एवढं मोठं काम केलं की बीजेपी पूर्ण महाराष्ट्रात वाढून ठेवली. सात वर्ष त्यांनी दूर ठेवल्यानंतर त्यांची जी ताकद होती ती दुगणित झाली आहे. सर्व समाजाचे, जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजाचे लोक आजही नाथाभाऊंच्या पाठीशी आहेत आणि त्यांना जर मंत्रिपद मिळालं तर खरोखरच जळगाव जिल्ह्याला न्याय मिळाल्यासारखं होईल.